गांधारपाले लेणीतून दिसणारा व्यंगम दृश्य। गांधारपाले लेणीच्या परिसरातून समोरचा महाड प्रदेश दिसतोय। डाव्या साइडला रायगड आहे। पांथस्थास तुम्हाला घेऊन आलाय एक नंबर च्या लेणीमध्ये। ही अपूर्ण लेणी आहे, अत्यंत महत्त्वाची ही लेणी आहे। आपण ती लेणी समजून घेणार आहोत। हा संपूर्ण परिसर आहे। हे अतिशय महत्त्वाचं खांबांचं शिल्पांकन आहे। इकडे अपूर्ण लेणी आहे। लेणीचं अध्ययन केलं तर बऱ्याचशा काही गोष्टी समजून येतात। अशी ही लेणी आहे। राजेश सिंग सर लेणीवर येण्याचा प्रयत्न करतात। खूप कष्ट घेऊन लेणीवर यायला लागतात। लेणीच्या आत आता आपण प्रवेश करतोय। ही ओसरी आहे। महाड मधल्या सगळ्यात महत्त्वाची ही लेणी आहे, एक नंबरची लेणी। आणि यात आता आपण प्रवेश करतोय। खूप प्रशस्त आहे, ते अपूर्ण लेणी आहे, पण यात बरंचसं काही समजून घेण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे। ह्या ओसरीमध्ये अपूर्ण अवस्थेतले स्तंभ आहेत, त्यांचा चिझल मार्क आपल्याला दिसतोय। आणि ही लेणी भरपूर काही सांगते। एकदम प्रशस्त आहे, स्तंभविरहित आहे। स्तंभविरहित लेणीमध्ये या बऱ्याचशा गोष्टी काही समजून येतात। आणि हा क्रांतिकारक बदल होता आपल्या लेणी स्थापत्यकलेमधलं। हे अत्यंत महत्त्वाचं हा टप्पा आहे। या टप्प्यामध्ये आपल्याला ही लेणी समजून घेणं खूप गरजेचे पडते, कारण की या लेणीमध्ये इथे आपल्याला विहार बघायला मिळतात। हे विहार आहेत आणि एका विशिष्ट आकारावरची विहार आहेत। आणि ही हा जो विहार आहे हे अपूर्ण आहे। हे तुम्ही जर नीट बघितलं तर ही अपूर्ण आहेत, ही वापरण्यात नव्हती ही लेणी। आणि एक थेरीच्या अनुसार भारतातल्या किंवा माफ करा महाराष्ट्रातल्या ज्या लेण्या होत्या त्याच्यातला हा क्रांतिकारक बदल आहे। इथली शिल्पकला खूप अप्रतिम आहे। ह्याच्यामध्ये बोधिसत्व दिसत आहेत आपल्याला, बुद्ध दिसत आहेत। आणि एक अत्यंत महत्त्वाचं शिल्प आहे, ज्या शिल्पाच्या अनुषंगाने आपल्याला जर नीट आपण बघितलं इथे तर बुद्ध प्रलंब पाद अवस्थेत आहेत, पण धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये दिसत नाहीत। खाली आपल्याला सिंह दिसत आहेत मंचकावर बसलेले, दोन्ही बोधिसत्व दिसत आहेत। वर आपल्याला गंधर्व दिसत आहेत, ज्यांनी दिव्य मुकुट आणलेलं आहे बुद्धांच्या डोक्यावर घालण्यासाठीचं। हे अत्यंत महत्त्वाचं शिल्प इथे बघायला मिळतं। ह्याला आपल्याला चंक्रमण करण्यासाठीची व्यवस्था पण इथे आहे। अपूर्ण शिल्पकला आहे इथली। तर आता आपण आतमध्ये प्रवेश करूया। हां, इकडे आपल्याला इकडून प्रदक्षिणा पथ आहे। इकडून आपण बुद्धांना प्रदक्षिणा घालू शकतो। ठीक आहे, इथे बोधिसत्व दिसत आहेत आपल्याला। बोधिसत्वांचं अंकन आहे, मुकुट दिसतोय, मुकुटाच्या मध्ये स्तूप आहे तोही दिसतोय, जटा पण दिसत आहेत। आणि प्रदक्षिणा पथ अजून कोरणं बाकी होतं, अपूर्ण आहे। इथे कोरणं अजून शिल्लक होतं। त्याचं चिझल मार्क आपल्याला दिसत आहेत, चिन्हे आणि हातोडीचे घाव दिसत आहेत। इथून आपण वर आलो तर आपल्याला इकडे देखील बोधिसत्व दिसत आहेत, पण हे भग्न अवस्थेतले बोधिसत्व आहेत। हे खूप महत्त्वाचं शिल्पांकन आहे आणि हे एक विशिष्ट टप्पा आहे। त्या टप्प्यावरच्या या लेण्या आहेत। इथून या नीट अध्ययन केल्या तर कळून येतात की आपल्याला लक्षात येतं की बुद्ध इथे आपल्याला दिसतात। बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं याचं प्रतिकात्मक स्वरूप म्हणून इथे आपल्याला दोन हरणं दिसत आहेत आणि मध्ये धम्मचक्र देखील दिसतं आहे। हा धम्मचक्र आहे मध्ये, आणि मृगदायवनाचं प्रतीक म्हणून इथे दोन, इकडे एक डाव्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दोन मृग आहेत। मग मृगदायवनाचं प्रतीक म्हणून हे दोन मृग म्हणजे हरणं आहेत आणि मध्ये धम्मचक्र आहे। हे अत्यंत बोलकं शिल्प आहे। मंचकावर बुद्ध आहेत। धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे आज कळून येत नाही, पण ती भग्नावस्थेतली धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा असण्याची शक्यता आहे।
वर उडणारे गंधर्व आहेत आणि विशिष्ट शिल्पकलेचा प्रभाव इथे आहे हे अत्यंत महत्त्वाचं शिल्पांकन इथे दिव्य मुकुट घेताना दिसत आहेत आपल्याला हे अत्यंत महत्त्वाची शिल्पकला आहे ही आपल्याला पाहायला मिळते. राजेश सिंग सरांच्या थेअरीप्रमाणे हा ट्रायोफंक्शनल असा हा ही वास्तू आहे. आपण सगळ्यांनाच सरसकट विहार म्हणतो पण तसं नाही तर ट्रायोफंक्शनल म्हणजे तीन उपयोगांसाठी तीन गोष्टींच्या उपयोगांसाठी ही वास्तू वापरण्यात येती. या वास्तूचा वापर तीन गोष्टींसाठी केला जाणार होता एक राहण्यासाठी एक मीटिंगसाठी आणि एक अध्ययन म्हणजे आपण म्हणतो त्याच्यासाठी आणि बुद्धांची पूजा करण्यासाठी असं ट्रायोफंक्शनल ही वास्तू होती. स्तंभविरहित आहे सगळ्यात मोठी वास्तू इथे आहे या महाडच्या लेणीमध्ये गांधारपाली लेणीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. इथे छत अगदी सपाट केलेलं आहे प्रशस्त आहे ही लेणी मोठीच्या मोठी आहे. इथले स्तंभ अजून विकसित होणं बाकी होतं म्हणजे यांची शिल्पकला अजून विकसित झालेली नाही आहे अशी प्रशस्त लेणी आहे. आईस पाईस लेणी छान लेणी आहे आपण बघू शकतो इथे है ना बुद्ध आहेत बुद्धांचं अंकन दिसतं इथून खूप छान लेणी आहे मोठी आणि प्रशस्त आहे. इकडे कोणी फारसं इकडे येत नाही कोणी ही लेणी तशी अपरिचित नाही आहे पण ही जी लेणी आहे गांधारपाली सगळ्यांना परिचित आहे पण गांधारपालीवरचं हे शिल्पांकन आणि या लेणीचं महत्त्व खूप कमी लोकांना माहिती आहे. हे सगळे तयार होणार होते पण तयार आत्ता नाही आहे अपूर्ण राहिली अपूर्ण अवस्थेत लेणी आहे. पाण्याचा क्षार उतरला आहे ते दिसते आपल्याला इथे पाण्याचा क्षार उतरला आहे हे वर दिसतं आहे पाण्याचा क्षार दिसतो आहे आपल्याला. अशी ही लेणी आहे अपूर्ण अवस्थेत लेणी आहे. हे विहार आहेत छोटे छोटे सेल आहेत खोल्या आहेत ह्या पूर्ण व्हायच्या होत्या या काही पूर्ण झालेल्या नाही आहेत अशा आहेत पण बघू शकतो. एका बाजूला लेण्यांचं विहार खोल्या तयार करायला सुरुवात झाली होती एक दोन तीन चार पाच सहा इथे होतात आणि इथे मुख्य आपण बघत आहोत तर इथे बुद्धांचं अंकन दिसतंय आपल्याला. आपण बघतोय ते इथे बुद्ध आहेत या बाजूला बोधिसत्व आहेत इकडून बोधिसत्व आहेत असं हे अंकन आहे. अतिशय छान लेणी आहे हे आपण पाहू शकतो.